जिरेगावचे तलाव पाण्याविना कोरडे ठणठणीत। दौंड तालुक्यातील जिरेगाव येथील गावाला पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी उपयुक्त ठरणारे तलाव हे कोरडे ठणठणीत पडल्याने या तलावाच्या खालील भागात गावासाठी असणाऱ्या विहिरी देखील पाणी 8 दिवस पुरेल इतकंच असल्याचं देखील नागरिकांनी सांगितलं। दौंड तालुक्यात जिरेगाव लाळगेवाडी परिसर हा जिरायत भाग येत असल्यानं गावातील असणारा तलाव पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्यानं तलाव पूर्ण कोरडा ठणठणीत पडल्यानं पाण्याची अवस्था बिकट झाली आहे। येथील शेतकरी शेती या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असल्यानं तलावच कोरडे ठणठणीत पडल्यानं येथील शेतकरी देखील चिंतेत पडला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आलिम सय्यद यांनी। दौंड तालुक्यातील जिरेगाव हे एक दुष्काळ जिरायत भाग म्हणून ओळखला जातो। आपण जिरेगाव येथील एक ह्या तलावावरती आहे। आपण पाहू शकता हे तलाव पूर्ण कोरडं ठणठणीत पडलं आहे। याबाबत जिरेगावचे जे सरपंच आहेत त्याबाबत त्यांनी काय पाठपुरावा केला आहे का आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नक्की पाठपुरावा करून ते किती दिवसात पाणी वगैरे आणणार काय? आम्ही पाटबंधारे विभागाशी आमचं बोलणं झालं असून आत्ता आम्ही त्यांना 27,000 पहिला एक DD भरलेला आहे तर पाणी सुटलेलं होतं। पण आमचं जिरेगाव हे टेलला असल्यामुळं आम्हाला पाण्याला भरपूर अडचण निर्माण होती। आणि आत्ता बघितलं तुम्ही तर तळ्यात एक टिप थेंबसुद्धा नाही। आणि आमच्या आता 10 ते 15 दिवस एवढंच पाणी पुरून एवढंच पाणी साठा आहे। तर माझी पाटबंधारे विभागाला विनंती की जे लागणारे पैसे आहेत आम्ही जिरेगाव कर सगळे भरायचे पैसे तयार आहे पण आम्हाला लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करून द्यावी। आणि आम्ही पंचायत समिती BDO साहेबांकडे बी पत्र दिले की पाण्याचे टँकर पुरवण्यासाठी तर त्याचा पाठपुरावा चालू आहे। ते जर झालं पाणी जर लवकर सुटलं तर टँकरची गरज भासणार नाहीतर भरपूर दाहकता निर्माण होईल की आता जनावरांचा पाण्याचा प्रश्न आहे, लोकांचा विषय, वापरायला लागणारं पाणी। आत्ता ते 10 दिवस त्याच्यावर पाणी पुरणार नाही आहे। एवढीच विनंती की लवकरात लवकर पाणी। आणि पंचायत समिती BDO साहेबांना विनंती की आम्ही दिलेला अर्जाचा लवकरात लवकर विचार करावा ही विनंती। नक्कीच या तलावामध्ये जे पाणी आहे साठा आहे तो पूर्ण संपत आलेला आहे। एक अक्षरशः 8 ते 10 दिवसात हे पाणी संपू शकतं। तरी पाटबंधारे विभागाने या जे जिरेगाव ग्रामस्थांना जी मागणी केली याची पूर्तता लवकरात लवकर करून पाणी सोडणार का हे पाहणे निश्चित ठरते। आलिम सय्यद, महाराष्ट्र न्यूज 10, दौंड, पुणे।